केंद्राच्या मोटर वाहन कायद्याविरोधात राज्यातील ट्रक आणि टँकर चालकांनी अनिश्चितकालीन आंदोलन पुकारल्याने लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हाधिकाऱ्याने माध्यमावर व्हिडिओ प्रसारित करून मुबलक पेट्रोल व गॅस साठा असल्याची माहिती दिली, तरी देखील पेट्रोल पंपवर वाहनाच्या रांगाच रांगा बघायला मिळत आहे, तर काही पंप ड्राय झाल्याचे सांगण्यात येत आहे. पदाधिकारी म्हणाले, पेट्रोल आणि डिझेल 8 ते 10 रुपयांनी स्वस्त होण्याच्या प्रसारमाध्यमाच्या वृत्ताने बहुतांश पंप चालक पेट्रोल आणि डिझेलचा साठा न करता जपून खरेदी करीत आहे. त्यामुळे सर्वच पंपावर इंधनाचा मोजका साठा आहे. त्यात टँकर चालकाच्या संपाने भर टाकली आहे. ट्रक चालकासह टँकर चालकाचेही आंदोलन अनिश्चित काळासाठी आहे. आंदोलनावर तोडगा निघाल्यास पंपावर पेट्रोल आणि डिझेल येईल, अन्यथा वाहन चालकांना इंधन मिळणार नाही. शिवाय या गंभीर समस्यांचा सामना करावा लागणार आहे असा संभ्रम लोकांमध्ये निर्माण झाला व लोकांनी पेट्रोल पंपवर पेट्रोल भरण्यास एकच गर्दी केली, तर अनावश्यक गर्दी आणि पेट्रोलची मागणी वाढल्यामुळे अक्षरशः काही पेट्रोल पंप ड्राय झाले आहेत.